नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातम्या राज्यात घेतले धडाकेबाज निर्णय सतरा ऑगस्ट पासून ती निर्णय होणार लागू मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीनं आदेश त्यानंतर बघा कोरोनामुळे एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता प्रत्येकाला मिळणार पाच लाख रुपयापर्यंत लाभ सरकारचा धडाकेबाज निर्णय त्यानंतर बघा राज्यामध्ये या दिवसापासून रेल्वे सुरू राज्य सरकारचा मोठा धडकेबाज निर्णय त्यानंतर बससेवा सरकारी कर्मचारी शेतकरी आणि गणेशोत्सव यांच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय आणि त्यानंतर बघा दोन धक्कादायक बातम्या समोर आलेल्या आहे बघा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप राष्ट्रवादीला मोठा धक्का आणि त्यासोबतच बघा कोरोना व्हायरस कोणी आणि कुठे तयार केला याची अखेर धक्कादायक माहिती उघड झालेली आहे आणि यासोबतच इतर काही महत्वाच्या बातम्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील तर चला काय हे बातम्या सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातम्या आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कारण तुमचे लाईक असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा पहिली मोठी बातमी आलेली आहे हे विश्वविक्रम करणाऱ्या महान धोनीचा क्रिकेटला अलविदा बघा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे धोनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे सात वाजून एकोणतीस मिनिटांनी आपण निवृत्त झालं असल्याचं समजावं असं धोनीने त्यांच्या इंस्टाग्रामवर टाकलं आहे इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने धोनीने पल पलदो पल का शायर हू हे गाणंही वापरलं आहे निवृत्त होतानाच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम केले आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कप पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी अशा च्या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे त्यानंतरची मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तीन मोठ्या घोषणा बघा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये एकशे पन्नास टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आले आहेत राज्यात विविध ठिकाणी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय असे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळत शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल त्यानंतरची मोठी महत्वाची बातमी बघा राज्य अनलॉक होण्याच्या दिशेने मोठे पाऊल बघा सेवा आणि विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस सुरू राज्यात गेल्या पाच महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील सर्वच वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती मात्र आता पाच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळं आता राज्यात आंतरजिल्हा एसटी सेवा आणि कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू होणार आहेत अशी घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडट्टीवार यांनी केली आहे बघा कोरोना विषाणू संदर्भात मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बघा कोरोना विषाणू कोणी कुठे आणि कसा तयार केला याची धक्कादायक माहिती उघड तर बघा जगभरात हाकार माजवलेला कोरोना व्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आला होता व तो सध्या चीनी लष्कराच्या ची ताब्यात आहे हा व्हायरस तयार करण्यात केवळ चीनच्याच नव्हे तर फ्रेंच आणि अमेरिकी शास्त्रज्ञांचाही सा सहभाग होता अशी माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे कोरोनाचा व्हायरस हा नैसर्गिकरित्या तयार झालेला नसून तो वुहानमधील प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आला होता असा संशय काही महिन्यापर्यंत व्यक्त करण्यात येत होता मात्र चीनच्या बाजूने असणाऱ्यांकडून याचा इन्कार केला जात होता मात्र आता नवीन माहिती समोर आल्यामुळे चीनचे खरे स्वरूप समोर आले आहे कोरोना व्हायरस चीननेच तयार केला व जगभर फैलावला याला पुष्टी देणारे संशोधक युनेस्काच्या नेतृत्वाखालील पॅरिस येथील स्वयंसेवी संस्थेने जारी केले आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन केलेल्या या वर्ल्ड अकॅडमी ऑफ बायोमेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे संस्थापक अडुसष्ट वर्षीय जोसेफ ट्रिटो यांनी पुरेशी कागदपत्रे तारखा तथ्ये आणि नावांशी हा प्रबंध सादर केला आहे त्यानंतरची मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रत्येकाला मिळणार दिलासा सरकारचे मोठे गिफ्ट आता तुम्हालाही मिळतील पाच लाखापर्यंत मोफत उपचार बघा सरकारने मध्यम वर्गीयांसाठी आरोग्यबाबत मोठं गिफ्ट दिलं आहे मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढवली आहे आता या योजनेमध्ये देशाच्या मध्यम वर्गीय कुटुंबांनाही समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानंतर मध्यम वर्गीय कुटुंबांनाही उपचारासाठी वर्षाकाठी पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण मिळू शकेल आतापर्यंत या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांनाच देण्यात येत होता मोदी सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आपल्या सर्व आरोग्य विमा योजना समाकलित करण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या गवर्निंग काउन्सिलिंग ने देशभर यासाठी मान्यता दिली आहे त्यानंतर मध्यम या योजनेचा लाभ मिळू शकेल त्यानंतरची मोठी आणि महत्वाची बातमी रेल्वे संदर्भातील आहे बघा रेल्वे सुरू या दिवसापासून राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय बघा चाकरमान्यांना गणेशोत्सवाकरिता कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वेने पंधरा ऑगस्ट पासून विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे पहिल्याच्या दिवशी मध्य रेल्वेतील चार गाड्यांसाठी सायंकाळी वाजेपर्यंत तब्बल एक हजार तर बावीस ऑगस्ट पर्यंतच्या गाड्यांची बारा हजार दोनशे तेहतीस तिकीटे पहिल्याच्या दिवशी आरक्षित करण्यात आली वीस ऑगस्ट ची तब्बल एक हजार आठशे सहासष्ट तिकिटे शनिवारी आरक्षित झाली आणि त्यानंतर बघा एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बघा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप राष्ट्रवादीला मोठा धक्का बघा माननीय शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार प्रचंड दुखावले गेले आहेत पार्थ पवार हे लवकरच मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत अशी माहिती पार्थ पवार यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत त्यांच्या मताला काळीची किंमत नाही असं वक्तव्य मान्य शरद पवार यांनी केलं होतं यानंतर पार्थ पवार कमाळेचे नाराज झाले आहेत पार्थ पवार यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबियांमध्ये अद्याप काही आळवेलं नसल्याचं समोर येत आहे